राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही स्वस्त बसणार नाही, म्हणून या ठिकाणी हा विराट मोर्चा. आमच्या मागण्या काय? की महाराष्ट्रात पीक विमा मेला, बीड जिल्ह्यामध्ये परळी अंबाजोगाई सोडून बाकी सर्व जिल्ह्याला मिळाला. मग खरीपचा असो की रब्बीचा असो, दुष्काळ महाराष्ट्रात जाहीर झाला. बीड जिल्ह्यातल्या ही सर्व तालुके दुष्काळ जाहीर झाले. मग दुष्काळामध्ये जर बीड जिल्ह्यातले सर्व तालुके आले असतील, मग पीक विम्यातच हे दोन तालुके कसे गळाले? म्हणजे प्रशासनाचं असं म्हणणं आहे का की परळी अंबाजोगाई दुष्काळ होता पण शेतकऱ्याची पिकं आली? जर असं जर प्रशासकीय अधिकाऱ्याचं आणि पीक विमा कंपनीचं म्हणणं असेल तर या जनतेच्या साक्षीनं तशा प्रशासन. अरे पीक विमा हा आमच्या हक्काचा. आमच्या शेतात काही पिकलं नाही, आम्ही प्रीमियम भरला, आमची पिकं जळाली. आणि प्रीमियम भरून पिक जळाली असताना जर आम्हाला पीक विमा मिळत नाही तर आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि तालुका अध्यक्षांनी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत पडत असेल तर मी या मतदारसंघातला मायबाप शेतकऱ्याचा विमा तुम्ही का देऊ शकला नाही? हिच्या मायबाप जनतेमुळे मी विधिमंडळामध्ये एकदा नाही दोनदा सदस्य बनून गेले. आणि आज ती मायबाप जनता अडचणीत आहे. तुमच्या खिशातलं काही मागत नाही. आम्ही जो प्रीमियम भरला आहे दुष्काळामुळे पिकं जळाली. आणि ती पिकं जळाल्यामुळं जिल्ह्यातल्या इतर तालुक्याप्रमाणे या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे. तर आपलं काय चुकलं? आणि बघायचं काम कोणाचं? हे बघायचं काम मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री बसले त्यांचा. मला त्या महिला बाल कल्याण आणि ग्राम विकास मंत्र्याला विचारायचं की निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या परळीत जास्त चक्रा होत आहे. या मायबाप जनतेला पीक विमा मिळण्यासाठी तुम्ही काय केलं? फक्त इथल्या जनतेला भावनिक करायचं? माझे बाबा म्हणून जनतेला भावनिक करून निवडणुकीत मत मिळवायचं आणि पुन्हा या जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायचं? म्हणून आज मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं इथल्या प्रशासनाला सुद्धा, जिल्ह्याच्या प्रशासनाला सुद्धा ही चेतावणी देतो आहे की आज काय ते पीक विम्याचा निकाल तुम्ही करा, तरच आम्ही इथून उठवून येतो. काय तुमच्याबद्दल प्रेम आहे? यांना रात्रीची झोप कशी काय येऊ शकते कळत नाही. बिलही खाल्ली ना. मध्यरात काय खेळायला या भागातल्या शेतकऱ्यांनी ऊस घातला? बाहेर घ्या बाहेर.
दुष्काळाची परिस्थिती होती. या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आपल्या डोळ्या जगात ऊस वाळाला, ऊस वाळाला म्हणून या भागातला शेतकरी या कारखान्यावर जा, त्या कारखान्यावर जा, त्या कारखान्यावर जा, आपल्या टाचा घासत होता. तशा परिस्थितीत जाणीवपूर्वक वैद्यनाथ कारखाना 25 दिवस उशिरा चालू केला. 25 दिवस उशिरा कारखाना चालू केल्यामुळं इतरांना ऊस उत्पादक शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या जातीला हे लक्षात येत. बगर पाण्याचा 25 दिवस जर ऊस झाला तर हे शेतकऱ्याचं नुकसान नाही. ऊस नेताना सुद्धा राजकारण पक्क झालंय साहेब. अरे ज्यावेळेस निसर्ग कोपतो, निसर्ग कोपल्यावर जो सामान्य मनाचा आणि हृदयाचा संवेदनशील हृदयाचा माणूस आहे, त्या संवेदनशील हृदयाच्या माणसाला सुद्धा सामान्य माणसाची कीव येते. इथं तर तुम्हाला मत दिलेला हा शेतकरी होता. निसर्ग कोपल्यावर तुम्ही या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस घेण्यासाठी राजकारणाची याद्या काढल्या. हे आपले हे राष्ट्रवादीचे म्हणजे राष्ट्रवादीचे त्याचा उजा वाटतो ही आमच्याकडं. मला वाटलं ही बॅट फक्त मुंबईतच असं चाललंय. सुरुवातही आपल्या गावागावातून घ्यायचं आहे ना. म्हणजे कुणाचंच निघालं नाही, तुमचं कसं पार्क एवढ्यावर काही जणांना वाटलं ठीक आहे. म्हणा लागलेत ना ऊस जाईपर्यंत आपण पण म्हणाल हो ठीक आहे मी तुमच्याच. म्हणले काही जण आता मला मुख्यमंत्र्याच्या गुडाखाली काय चाललंय हे जर मिनिटामध्ये लक्षात येत असेल तर या मतदारसंघातल्या गावागावात काय चाललंय एवढं मला कळत. गेला त्यांचा ऊस, ऊस बोंबलायला पैसेच नाही. अरे आम्ही मात्र प्रकाशदादाचा कारखाना असेल, बजरंग बाप्पाचा कारखाना असेल, किंवा बालाघाटचा सिद्धी कारखाना बाबासाहेब पाटलांचा असेल, कि जेमएस कारखाना असेल, उसाच्या राजकारणाला जे गावागावातले आपले कट्टर समर्थक बळी पडले नाहीत त्यांचा ऊस नेण्याची व्यवस्था आपण केली ना. अंजित केली त्याचे पैसे मिळाले ना. म्हणजे बघा 2000 बिल निघाल 2200 1400 येणार. इथं मात्र काहीच नाही की 1400 बिल उसाचा बिल दिला. कारखाना लवकर बंद केला. ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेस 15 दिवसाचं पेमेंट काढलं. कितीनं काढलं? 1400. ओवरचे 600 रुपये का निवडणुकीला खर्चासाठी ठेवले होते ना. आजही मला सांगा की आपल्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला
त्याचा ऊस वट्टेला कारखान्याला गेला, त्याचा पूर्ण पेमेंट मिळालं का? नाही साहेब, माझं दावदशेनच भेटलं नाही साहेब. मी राष्ट्र अरे पहिल्या 15 दिवसाच्याच लोकांना 1400 दिलं, पुन्हा पेमेंट नाही. माणसाचं बघा, शेतकऱ्याची जात कशी आहे. पाऊस पडा वाढतो, जमीन भिजा वाढते, जमिनीत पाणी मुरा वाटत, पण पाऊस आपल्या डोक्यावर पडून वाटत. अरे ह्याची गरज आहे ना. आणि एका पावसात भिजलात तर काय फरक पडतंय? एवढ्यावर ही काळजी घेतली की बुडाला माती लागू नये म्हणून खुर्च्या टाकल्या. घेतली काळजी नाहीतरी सगळी आपली माती झाली राहिलंय का? बीजेपीने पक्की माती. लोकसभेच्या निवडणुका लागल्या म्हणून 1400 पेमेंट काढलं, ती निवडणूक संपली, निवडणूक जिंकली, पुन्हा म्हणून शेतकऱ्याच्या ऊसाचं पेमेंट सुद्धा मिळत नाही. काही दिवसापूर्वी मी ही मोर्चा का काढला, का उद्विग्न होऊन गेला की अजब कारभार आता वैद्यनाथ कारखान्यामुळे असा चालू झालाय. की चेअरमनला भेटलं, पाया पडलं, तेवढ्याच एका शेतकऱ्याची चिठ्ठी द्यायची आणि त्याचा एकट्याचा चेक काढायचा, ही पद्धत आहे. ऊस सगळ्याचा गेला तर कुठलाही कारखाना त्याची एक पद्धत पेमेंट काढायची की पहिल्या 15 दिवसात जो गेला 15 दिवसाचं निघाल, 15 पासून 30 तारखेचं निघालं, पुन्हा 1 तारखेपासून 15 तारखेचं निघालं, पहिला हप्ता दुसरा हप्ता समजू शकतो. पण इथं मात्र शेतकऱ्यावाईज बी पेमेंट नाही. तिथं शेतकऱ्यावाईज जसा ऊस नेला ना तसा आम्ही स्वस्त बसणार नाही. माझी आज मागणी आहे हा कायदा की जो कारखाना FRP प्रमाणे शेतकऱ्याला पेमेंट 15 दिवसाच्या आत करत नाही, त्या सर्व कारखान्याच्या संचालक मंडळावर FIR नोंदवावी हा कायदा आहे. पण सरकारच अजब चाललंय. आणि आता सरकार मधल्या मंत्री आहेत, सरकार यांच्यावर कारवाई करेल का? अरे एका अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी कारखान्यावरती कारवाई केली तर त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं. मग शेतकऱ्याचा पिकवलेला ऊस पिकवलेला पैसा हा तुमचा पैसा नाही, तुम्हाला त्या पैशाची गरज नाही. माझ्यासारखा असता हा नाही ते ऐकून शेतकऱ्याचा पैसा अगोदर दिला असता, नियमानं दिला असता, 15 दिवसाच्या आत दिला. आम्ही म्हणत होतो 5 वर्षापूर्वी कारखान्याच्या निवडणुकीत नका, कारखाना नका ह्याच्या ताब्यात देऊ, नाही कळत नका कळेपर्यंत म्हणलं 5 वर्षात कारखान्याचं वाटोळ होईल, नाही ऐक दिला. आता अशी परिस्थिती आहे सभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या अगोदर 150 रुपये काढतील. पण आपला FRP भाव काय हे तुम्हाला माहिती आहे? आपल्या ऊसाला काय टनाला पैसे मिळायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे? वैद्यनाथला ज्याचा ऊस गेला 2000 रुपये कमीत कमी, 2100 रुपये. आता आपल्याच भागामध्ये वैद्यनाथला ऊस गेला आणि प्रकाश दादांच्या माजलगाव कारखान्यात पण ऊस गेला.
प्रकाश दादांच्या माजलगाव कारखान्यानी 2300 रुपयांना पेमेंट द्यायचं कबूल केलं आणि 2100 दिले, म्हणजे एफआरपीच्या वर 200 रुपये जास्त आपल्या शेजारचा कारखाना देतो. बैठेनाथ कारखान्याला काय झालं? अरे काय वाटत असाल स्वर्गीय मुंडे साहेबांना, स्वर्गीय अण्णांना आज ज्या हदाची काळे करून हा बैठेनाथ कारखाना उभा केला, त्याच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या वारसाने अशी त्या बैठेनाथ कारखान्याची परिस्थिती आणली की शेतकऱ्याचे पैसे सुद्धा तो कारखाना देऊ शकत नाही. अरे अनेक शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त झाले, पण इकडे मात्र आमच्या बहीण भाईला त्याची काही काळजी नाही. इकडे आलं की म्हणायचं कारखाना अडचणीत आहे. असं अडचणीत तुम्ही तर अडचणीत नाहीत ना, तुम्हाला काही कमी आहे का? चार वर्षाच्या तिहेरच्या टेंडर मध्ये, पोषण आहाराच्या टेंडर मध्ये 1015 कोटी कमवले. साधे सुधे ना 1015. आणि मग शेतकऱ्याचे पैसे कशाला तुम्ही ठेवता? म्हणून या मोर्चामध्ये आमची दुसरी मागणी आहे की वैद्यनाथ कारखान्याला जसा ऊस गेला, त्या शेवटच्या शेतकऱ्याचे एफआरपी प्रमाणे पैसे तुम्हाला आजच्या आज या ठिकाणी द्यावे लागतील. भले मंत्री असो, काय मिळालं आपल्याला? अरे उद्ध्वस्त झालं, उद्ध्वस्त. सलग 4 वर्ष दुष्काळ आपण बघितला, त्या कर्जमाफीची घोषणा केली, कर्जमाफीचा आपल्याला पत्ता, अनुदानही आणखी मिळालं नाही. आणि आजच्या आपल्या या मोर्चामध्ये जे अनुदान आपले प्रलंबित आहे दुष्काळाचे, ते अनुदान सुद्धा तात्काळ द्यावे लागतील. आणि एवढ्यावर दुष्काळामध्ये काही बागायत शेतकऱ्यांचे अनुदान सुद्धा ह्यांनी ठरले द्यायचे. अरे दुष्काळ दुष्काळ, जिरायत आणि बागायत शेतकरी असा फरक दुष्काळ करू शकतो का? असा फरक होऊ शकत नाही, पण ह्यांनी केला. आणि हे जर परळीत होत असेल आणि परळीच्या नेत्या तुमच्या जीवावर महाराष्ट्रात रुबाब मारत असतील, तर हा रुबाब तुमच्या कामाचा आहे का हे आज मोर्चाच्या निमित्तानं मी तुम्हाला विचारतो. काय कामाचा? 5 वर्ष केंद्रातलं सरकार तुमचं आहे, जिल्हा परिषद तुमच्याकडे, राज्याचं सरकार तुमचं आहे, त्या सरकारमध्ये मंत्री तुम्ही आहात. मी काय मंत्री सांगू की एखाद्या भागाचा आमदार जर मंत्री झाला तर त्या मंत्र्याचं स्वप्न असतंय की आपल्या भागामध्ये आपण काहीतरी आणा. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, ज्याला आपण प्रेमाने पिस्तूलराव म्हणतो, काही जण लाडाने पिस्तुल्या म्हणतो, जे मंत्री झाले त्यांनी त्यांच्याकडे जळगावला मेडिकल कॉलेज, चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री, जे मंत्री झाले त्यांच्याकडे त्यांनी 3500 कोटी रुपयाचा थर्मलचा एक नवीन प्रकल्प नेला. आता आपल्या बी इथले आमदार मंत्री आहेत, आपल्याला काय मिळालं? आपल्या भागातल्या 10,000 लोकांचं पोट ज्या थर्मल पॉवर स्टेशनवर होत ते थर्मल पॉवर स्टेशनच बंद. थर्मल बंद, कारखान्याचं वाटूळ, नवीन कुठला प्रकल्प नाही, सलग दुष्काळ. तरी मला कळत की लोक
लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्या अपेक्षेने कुठल्या ह्यांचं काय कर्तृत्व असं होतं की त्या कर्तृत्वाकडे बघून या भागातल्या जनतेने भाजपला 18,000 मताची जीत दिली. काय केलंय मी? थर्मल बंद पाडला, प्रभू वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग पळवून नेलं, आपल्या परळीहून जाणारी मुंबईची रेल्वे दिली, इथं एमएसडीचं चीफ इंजिनियरचं ऑफिस होत, ते लातूरला गेलं, आपल्या परळीत इथल्या लोकप्रतिनिधीमुळं आणि या राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री यांच्या अकार्यक्षमतेमुळं आज परळी पूर्णपणानं उद्ध्वस्त झाली. परळीच्या जीवावर त्यांना मोठा व्हायचा, पण आम्ही आज मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला सांगायला मला याच्यात कमीपणा नाही. भलेही मी मोठा झालो नाही झालो, तुम्ही काय अपेक्षा व्यक्त केल्या याच्याशी मला घेणं देणं नाही. मी मोठा होईल का नाही मला हेही माहित नाही. जोपर्यंत श्वासात श्वास आहे या परळीला मोठं करण्यासाठी जिजणार हे मात्र नाही. अरे तुम्ही मंत्री असून तुम्हाला या परळीमध्ये एक प्रकल्प आणता आला, 1 रुपयाची नवीन गुंतवणूक आणता आली नाही. पण आम्ही विरोधी पक्षात असून आदरणीय पवार साहेबांमुळं 500 कोटी रुपयाची सोलारची गुंतवणूक आपल्या मतदारसंघात आली का नाही? भले 2-2.5 जणांना रोजगार मिळाला असेल पण मिळाला. आज सापूरजी पालूजी सारखी मोठी कंपनी 500 कोटी रुपये आपल्याकडे गुंतवू शकते? तुला महिंद्राला वाटत बघा, सापूरजी गेले 500 कोटी गुंतवणूक केली, आपणही जाऊ, त्याच्याशिवाय आपला भाग मोठा होणार आहे. आणि हे स्वप्न आहेत माझं, जर स्वप्न या मातीशी काही असेल तर ही माती मोठी व्हावी आणि या मातीतला प्रत्येक माणूस मोठा व्हावा हे आमचं. पहिल्यांदा पाऊस आला, आता दम निघाला नाही आपल्याला, लगेच पेरण्या केल्या, पुन्हा पावसाचा पत्ता नाही, दुबार पेरणी केली, केली का नाही? आणि जी दुबार केली ती बी गेली का नाही? तिबार जाऊ का ती तिबार केली. म्हणून ही जर परिस्थिती आपल्या भागाची असेल तर आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आमची मागणी आहे की तुम्ही पंचनामे करा, ज्यानं दुबार पेरणी केली आहे त्याला हेक्टरी 25,000 रुपयाची मदत या भागातल्या शेतकऱ्याला दिली. या सरकारचा पायगुण असा आहे जिकडं पडायलंय तिकडं एवढं पडायलंय. मी कालच्या एका सभेत बोल शिरूर, आम्ही खेळची सभा करून शिरूरच्या सभेकडे निघत होतो, त्यावेळेस तिथले माजी आमदार अशोकराव पवार यांचा फोन आला, म्हणले लवकर पोहोचावं लागेल कारण या मतदारसंघातल्या काही गावात पाणी गेलंय आणि परिस्थिती हाताबाहेर. मी भाषणाची सुरुवात केली, म्हणलं तुम्हाला चिंता याची आहे की गावांना पाणी शिरलंय आणि मला चिंता ह्याची आहे
की आपल्या भागातल्या लोकांना पाणी पाजावं कुठून? त्यामुळे मागणी केली कृत्रिम पावसाचा प्रयोग करा. नुसते इमान आणून ठेवलेत, कुठं कुठं ठेवलेत माहित नाही. सोलापुरात कुठतरी बातमी वाचली, म्हणजे आपल्याकडे सुद्धा नवीन एक मंत्री झालेत आपल्या जिल्ह्यात. ते म्हणजे कृत्रिम पाऊस आपल्याकडे पडणार. प्रयोग झाला, प्रयोग इकडे केला. हे असला कसला प्रयोग आहे मला कळत ना. आणि पाऊस मुंबईत पडला. म्हणून आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आमची ही मागणी आहे की या भागातल्याच नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. सातबारा कोरा झाला. आम्ही हे जाहीर केलं. महाराष्ट्राच्या जनतेने जर आशीर्वाद दिला, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचं महाराष्ट्रात सरकार आलं, तुम्हाला आणखीनही 1.5 महिन्याचा वेळ आहे. तुम्ही 1.5 महिन्यात या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. या शेतकऱ्याला माझी विनंती आहे, आम्हाला सत्तेत बसवा. 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. आपल्याला आझाद चौकातून इथपर्यंत यायला बरं वाटलं, पण रोज परळी अंबाजोगा एक परळी अंबाजोगा ये जा करणाऱ्याचे काय हाल आहे? माझ्याकडे अशी माहिती आहे की रोज परळी अंबाजोगा ये जा करणारे हजारो जण आज मनक्याच्या आजाराने ग्रासित झाले. मनक्याचा आजार. अरे काय तुमच्या मंत्रिपदाला चाटायचं? जर 25 किलोमीटरचा मंजूर असलेला रस्ता तुम्हाला जर या ठिकाणी करता येत नसेल तर तुम्ही आमच्या काय उपयोगाच्या? हे तर आपल्याला म्हणावं लागेल का? नाही आपल्याला त्या बाबतीत काय वाटत? त्यांनी रस्ता केला काय नाही केला काय? म्हणून हा रस्ता सुद्धा किती दिवसात करणार हे सुद्धा आम्ही ठासून आज या ठिकाणी प्रशासनाला विचारणार. किती दिवसात विचारणार? एक रस्ता होईल, त्या बायपास तर किती दाणार आहे फोडलं, किती दाणार आहे फोडलं, एकदा इकडून फोडलं एकदा तिकडून फोडलं, दोन्ही कुण झाल्यावर मध्यभागी एकदा फोडलं, तरी बायपास होऊ शकत. अरे तुम्हाला परळी अंबाजोगाई रस्ता करणं होत नाही, तुम्हाला बायपास करणं होत नाही. मग तुम्ही केलं काय? 5 वर्षाचा हिशोब आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला आणि मंत्री म्हणून काम करणाऱ्या आमच्या बहीण भाईला विचारावं लागेल. 5 वर्षात तुम्ही केलं काय सांगावं? अरे 7 महिने झाला आज परळी नगरी परिषद परळीच्या जनतेला प्रामाणिकपणानं टँकरनं पाणी पुरवते. टँकर या 7 महिन्याच्या काळात इथल्या लोकप्रतिनिधी प्रशासन झोपा करत. आज नाही ही गंभीर परिस्थिती निर्माण होणार हे भैया धर्माधिकारी आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांनी मी त्यांना सांगितलं होतं, प्रशासनाला सांगितलं, नोव्हेंबर महिन्यात पत्र. के पाणी वाचवा, आता नागापूर कोरडं पडलं तर फक्त एकट्या परळीला त्रास होणार नाही तर त्या नागापूरच्या तळावावर 42 गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत का नाही?
आज काय परिस्थिती आहे? अरे आज 7 ऑगस्ट आहे, 7 ऑगस्ट। गेली 15 दिवस मला रात्रीला झोप येत नाही की अशीच परिस्थिती राहिली। तर या परळीतल्या 1.5 लाख लोकसंख्येला आणि परळीतल्या ग्रामीण भागातल्या लोकसंख्येला नगर परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कसं पाणी द्यावं? पण आज ही परिस्थिती आहे की नगरपालिका इमानदारीनं पाणी पाजते आहे। आणि आता निवडणुका जवळ आल्या म्हणून आमच्या बहीण भाईला आता परळीच्या जनतेची जाणीव झाली। म्हणजे शिवाय बोलवलं किती टँकर चालू आहेत, कुठे चालू आहे? अरे मला अभिमान आहे, नगरसेवक असतील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे सहकारी कार्यकर्ते असतील, रात्रीच्या 4-4 वाजता त्या त्या भागातल्या प्रत्येक माणसाच्या दाराला ठोकून टँकरालाय पाणी भरून घ्या। पुढे 7 महिन्यापासून करत आहे, 7 महिने। पण तुम्हाला माहित नाही शासनानं दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे म्हणून परळीला मोजून 28 टँकर फक्त मंजूर केले, 28। पण आज परळी नगर परिषदेमध्ये 80 टँकर चालू, 80 मंजूर केले, 28। आणि आता तेही बंद केले, कसं पाणी पाजायचं? ज्या तांडापूरच्या तलावातून या परळी नगरीच्या जनतेसाठी आम्ही टँकरने पाणी पुरवतोय, त्याच्यात सुद्धा आता 4-5 दिवसाच्या पलीकडे पाणी राहील अशी परिस्थिती आहे। पुन्हा पाणी नाही, कुठून आणायचं, कसं द्यायचं पाणी? पण प्रशासन, इथले आमदार, ज्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांना काही घेणं देणं, काही घेणं देणं। म्हणून मागणी आहे की आज नागापूर कोरडा जायकवाडी फ्लो एवढा आहे की आता मला माहिती घेतली, कालची माझ्याकडे माहिती आहे, 55% जायकवाडी भरलं। त्यामुळे रोटेशन जे काही थर्मल पॉवर स्टेशनचं खडक्याला जायकवाडीतून नियमन येतं, 1 महिना झाला आयुक्ताला भांडतो, 1 महिना खडक्याची परवानगी सुद्धा खडक्याच्या तलावातून परळी नगर परिषदेच्या हत्तीतल्या जनतेला पाणी टँकरनं मिळावं, 1 महिना झाला मी परवानगी घेतली आहे, पण प्रशासन पाणी सोडत नाही। आयुक्ताला विनंती करतोय, मनात किती पाप असावं बघा, पाणी सोडू नये म्हणून आणि ते पाणी परळीच्या जनतेला प्यायला मिळू नये म्हणून आमच्या मंत्री बहीण स्वतःची ताकद वापरत, आणि आम्ही मात्र आमचं हाय नाही ते सगळं पणाला या परळीच्या जनतेला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतोय, हा फरक आहे बघा। म्हणून आज आमचं म्हणणं आहे, आज जायकवाडी 55% पुढे आहे, आम्ही मागणी केली की अगोदर खडक्याला पाणी सोडा, त्याच्याशिवाय पुढच्या काळात जोपर्यंत नागापूर भरत नाही तोपर्यंत आपल्या भागातल्या जनतेला प्यायला पाणी मिळत नाही, त्यामुळे खडक्याला पाणी सोडा ही मागणी आहे। ही परिस्थिती आहे, या अनेक विषय मी आज बोलणार नाही, प्रत्येक जण या मोर्चामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलत होतो। हो हे खरं आहे, तुमच्या सगळ्याच्या भावनेसोबत माझी ही भावना आहे की मी आजही विधान परिषदेचा सदस्य म्हणून, विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझा जास्तीत जास्त वेळ भलेही महाराष्ट्रात कुठेही फिरत असलो तरी माझं पूर्ण लक्ष जर कुठं असेल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पार्टी काँग्रेस आघाडी महागठबंधन कडून उमेदवार म्हणून उभा राहणार आहे. मी एवढा अधिकृतपणे याच्यामुळे बोललो कारण शिरूरला माझी उमेदवारी काल दादांनी जाहीर केली. आता विषय हा आहे की तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत करणार काय? त्या पुन्हा भावनिक लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळे तंत्र वापरले, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही वेगवेगळे तंत्र वापरले जातील. मी पराभूत कसं व्हावं याच्यासाठी वेगवेगळे उमेदवार सुद्धा उभं करायचं बघतील. अरे लाज वाटली पाहिजे. 5 वर्ष मंत्रिमंडळात काम करताय, तुम्हाला एवढी मोठी संधी होती. मी जर इमानदारीने मातीशी इमान राखला असत, येणाऱ्या निवडणुकीत या मातीतल्या माणसांनी सुद्धा तुमच्याशी इमान राखलं असत, पण ते आता शक्य नाही. माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे. निवडणुका तोंडावर आल्यानंतर कशा पद्धतीचं राजकारण चालू होतंय मला माहिती आहे. त्याचा विचार केला की माझं मन सुद्धा सुन्न. ज्याला मी रोज बोलतो असा माझा जिवलग सहकारी सुद्धा निवडणुकीच्या काळात एखाद्या दिवशी फक्त बोललो नसेल, निस्त खुलविल असेल. आगाव सर सुद्धा आता निवडणूक मला बोललेच नाहीत. झालं असं. अरे समजून घ्या, आज या परळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे, बीडच्या साई मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे, आणि शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रात रयतेचं जनतेचं राज्य आणणं ह्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून कधीतरी तुम्ही एखाद्या कर्तृत्ववान माणसाच्या माग मत रूपी आशीर्वाद देणार आहात की नाही? नाही तर पाणी पाजायला आम्ही, ऑटो सोडायला आम्ही, मालिकराव दादा पुढे कोण म्हणलं रात्री एक फोन तर माझी वस्तुस्थिती आता अशी आहे, मला एका उजव्या कानानं तुमच्या सगळ्याचे फोन घेऊन घेऊन 40% ऐकायला कमी आहे. हे मी खरं सांगतो. आता रात्री 1 वाजता 2 वाजता काही फोन तर असे. आता रात्री 1:30-2 फोन करणार म्हणजे काय सरळ असं? आपण फोन याच्यासाठी चालू ठेवतो का कुणाला अचानक काय अडचण आली तर त्या अडचणीला आपण कमीत कमी फोनवर तरी उपलब्ध व्हावं. घरी 1:30 फोन करणार काय? काय नाही, फक्त भाऊ बोलायचा. म्हणलं बोल, फक्त आवाज ऐक. म्हणलं ऐकलास? हो, पण माझं काय म्हणणं आहे? म्हणलं वाजलीत किती. ते म्हणलं मला माहिती आहे ना इतक्या वाजता तुम्ही फोन उचलू तो म्हणून घ्या. फोन उचलतो आम्ही, गाड्या सोडायच्या आम्ही. अरे सामान्यातल्या सामान्य माणसाला परिस्थिती नसताना सुद्धा त्याची आज्ञा आली ती मदत सुद्धा करायची आम्ही. फक्त मतदान देताना मात्र असं करू नका. अरे 5 वर्षापूर्वी
यापूर्वी जी केलेली चूक आहे ती आज अख्खी परळी आपली भोगती आहे. परळीच्या बाजारपेठेत फिरून बघा. अरे काय होता या परळीच्या बाजारपेठेचा वैभव? आज ते वैभव नाही, बाजारात उठाव नाही. अरे शेतकऱ्याच्या खिशात काही नसेल तर परळीच्या बाजारात येईल कुठून? खरं का? बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी बघायचं काम कुणाचं आहे? निवडून आलेले आमदाराचं. निवडून आलेला आमदार तर तुमच्याकडे बघायला तयार नाही. आणि ज्याला पाडले ते तुमच्याकडे रोजच बघत आहे. कधी कधी तर असं वाटतं की घेलकी मुलगी दार बरोबर आपली परिस्थिती ना. अरे आज मला माहिती मी कसा आलो शिवराज शिवस्वराज्य यात्रा सुरू. ज्या ज्या ठिकाणी चार सभा येतात मला पक्ष नेतृत्वाकडून परवानगी नव्हती. ते म्हणले असा तुम्हाला दौरा सोडता येणार नाही. म्हणलं त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम माझ्या मतदारसंघातला माणूस अडचणीत आहे. या अडचणीच्या काळात जर मी नाही गेलो तर उद्या मी माझी त्या माझ्या मातीतल्या माणसाला तोंडही दाखवू शकणार. म्हणून आज या मोर्चाच्या निमित्तानं मी आपल्याला आशीर्वाद मागतो. कदाचित गणपती झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागेल. मी प्रयत्न करीन तुमच्याकडे प्रत्येकाकडे प्रत्येक गावात येत. पण आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर पक्ष सुद्धा म्हणतोय तेवढाच वेळ तुला बाहेर सुद्धा द्यावा लागेल. त्यामुळे माझ्या आपल्याला हात जोडून विनंती. माझ्यावर माझ्या सहकार्यावर काही नाराजी असेल मनातून कळा. पण या मातीचं जर भलत करायचं असेल तेला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही परिवर्तन करून दाखवा. महाराष्ट्रात परिवर्तन मी करून दाखवतो. आज भाजप सेना लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अशा हव्यात आहे. रोज एक जणाचा प्रवेश चालू केला महाभरती. असे किती जरी गेले अदानी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणीही संपवायचा प्रयत्न करू शकत नाही जोपर्यंत आमच्यासारखे शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे मावळे आहेत. आज महाराष्ट्रातली जनता या सरकारवर नाराज मनात राग आहे. म्हणून कुठंतरी लक्ष विचलित करायचं आणि लक्ष विचलित करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर असा भ्रम निर्माण करायचा की बघा आता विरोधी पक्ष शिल्लक नाही. एकटाच ह्या भाजप आणि सेनेला अडवणाई करील. सुरुवात कुठून केली आहे? जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्याची माती कपाळी लावली. त्यामुळे या परिस्थितीत सगळ्यात मोठी जबाबदारी या परळी विधानसभेच्या निवडणुकीची तुमच्यावर आहे. मी घेणार आहे की नाही असलं म्हणल्यावर झालं. मला बी आता लय निवडणुकीचा अनुभव आहे ना. इथं अनेक सरपंच बघतो, जनतेतून निवडून आलेले बघतो. मला मेळच करत काही सरपंच असे आहेत आपल्या पक्षाचे. माझा फोटो टाकू, साहेबांचा फोटो टाकू. 300-300 मताच्या लिंग निवडून आले. 300-300 आणि लोकसभेच्या निवडणुकीत 600 मतांना मायनस. मला मिळच कळलं. अरे नेमकं चाललंय एक दादा खून करायला गेले म्हणजे मशीन
ओळखीत आहे, बरोबर ना? म्हणून तुम्ही जर तुमच्या निवडणुकीत 300-300 मताच्या लीडने निवडून येऊ शकत असाल, मग विधानसभेच्या निवडणुकीत तेवढंच मताधिक्य देण्यासाठी तुम्हाला काय अडचण आहे हा मला प्रश्न विचारायचा. काही नगरसेवक आहे, बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतानं नगरसेवक कुठले निवडून आले? परळीतले. खासा कुठे सर्वात जास्त मत? 16 मत. लोकसभेला लीड किती आहे? वाल्मिकांना 1000 मतानं 1001. तुला लीड कमी? अरे नेमकं काय होईल? कुठं कमी पडतोय? तुमच्या सेवेत कमी पडलो? तुमच्या कुठल्या निवडणुकीत मी कमी पडलो? मग ग्रामपंचायतीची असेल, तुमची सेवा सोसायटीची असेल, पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, कि नगरपालिकेची असेल, कि माझ्या सहकार्याची निवडणूक बी जर माझी स्वतःची निवडणूक म्हणून लढलो असेल, आता या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कशी निवडणूक लढणार हा सगळ्यात महत्वाचा. अरे सुरुवात तर केली आहे. आज आपल्या भागातल्या जनतेच्या मनात सुद्धा हे कि परिवर्तन करायचं. एकदा धनंजय आमदार म्हणून या भागाचा पाठवायचं. जी जनतेची इच्छा आहे तीच आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्या सर्व सहकाऱ्यांची इच्छा असली पाहिजे. या निवडणुकीत आशीर्वाद मिळवून द्या. मी आपल्याला शब्द देतो, वचन देतो, या क्षणाला सुद्धा माझा चेहरा प्रभू वैद्यनाथाच्याकडे पाहतोय. त्या प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीनं मी आपल्याला छातीकाने शब्द देतो. या 5 वर्षात या परळी विधानसभा मतदारसंघाचा सर्व अर्थाने चेहरा मोहरा नाही बदलून दाखवेल तर पुढच्या निवडणुकीत मी तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा त्याला इच्छाशक्ती लागते. एकदा इच्छाशक्ती असल्यावर विकास करायला आपण कधीच कमी पडणार नाही. म्हणून या सर्व मागण्याच्या संदर्भात आज मोर्चा काढलाय. प्रश्न तुमचा आहे. या मोर्चाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्याला सांग, आता आम्ही निवेदन घेऊन जाणार इथे ना अधिकारी इथे येत. तुम्ही जर ठरवलं आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आणि पीक विम्याच उसाच्या बिलाच खडक्याच्या पाण्याच परळी अंबाजोगाई रस्त्याच बायपास या सगळ्या गोष्टीच उत्तर मिळेपर्यंत आपण इथून उठायचं नाही. मी सुद्धा उठणार. कसे होत नाहीत मला हे करायचं नव्हतं. ज्या पद्धतीनं आज सामान्य माणूस अडचणीत आहे त्यावेळेस आपण सुद्धा स्वस्थपणानं महाराष्ट्रभर फिरू शकत नाही. माझ्या घरातला माणूस जर अडचणीत असेल तर मी घराबाहेर पडू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या मागण्याचं ठोस प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपल्या साक्षीनं या ठिकाणी सांगतोय मी इथून उठणार नाही. आता बाकी तुम्ही बसायचं का काय करायचं
करत असणार. म्हणून या मोर्चाला कुणी राजकीय समजायचं कारण नाही. आम्ही एकदा उतरलो की निधड्या फाटीनं उतरतो, आणि उतरलो की मागण्या मान्य केल्याशिवाय उठत नाहीत. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.